सिंदबाद द सेलर। खूप वर्षांपूर्वी बगदाद मध्ये एक व्यापारी राहत होता। त्याला एक मुलगा होता सिंदबाद। सिंदबाद खूप सुंदर होता। गावातला प्रत्येक माणूस त्याच्यावर प्रेम करायचा। सिंदबादचे वडील लवकरच या दुनियेतून निघून गेले। त्यांनी आपल्या मुलासाठी खूप काही ऐश्वर सोडून गेले होते, पण सिंदबादला त्या पैशाचा खरा उपयोग करता येत नव्हता। त्याने पैसा पाण्यासारखा वाहला। तो खूपसे पैसे खाण्यापिण्यावर उडवायचा। घरातल्या म्हाताऱ्या कोताऱ्याने त्याला खूपदा समजावलं की पैशाचा उपयोग नीटपणे करत जा। अरे काका, मी तुम्हाला सांगितलं ना की माझी व्यापार करण्याची अजिबात इच्छा नाहीये। तुम्ही बघू शकता की माझ्याकडे आता अमाप पैसा आहे। मला आयुष्य आयषारामात जगायचं आहे। सिंदबादच्या मित्रांनी नेहमी त्याच्या भोळेपणाचा फायदा उचलला। जशी जशी वेळ निघून गेली, सिंदबादचा पैसा पण तसाच निघून गेला। आणि एके दिवशी सिंदबादला कळून चुकलं की त्याने केवढी मोठी घोड चूक केली आहे। आता त्याला त्याच्या भविष्याची चिंता होऊ लागली। त्याला गरीब बनून जगणं मंजूर नव्हतं। त्याने ह्या विषयावर खूप दिवस विचार केला। मी माझे खूप पैसे बर्बाद केलेले आहेत। आता वेळ आलेली आहे की मी व्यापाऱ्यांसोबत पर्शियन गल्फ मध्ये गेलं पाहिजे व्यापार करण्यासाठी। कदाचित हाच एक रस्ता आहे ज्यामुळे मी भरपूर पैसे कमवू शकेन। सिंदबाद आपल्या मित्रांबरोबर एका देशातून दुसऱ्या देशात जात राहिला आणि व्यापार करायला लागला। हळूहळू सिंदबादने चांगला पैसा कमावला आणि डोळ्याची पापणी लावताच तो एक प्रसिद्ध व्यापारी बनला। एकदा सिंदबाद आपल्या मित्रांसोबत पर्शियन गल्फ मधून जात होता, तेव्हा त्याने एक खूबसूरत आयलंड पाहिला। वाह, हे बेट तर खूपच मोठा आहे आणि पहा तरी किती हिरवळ आहे तिथे। मी काय म्हणतो, आपण थोडा वेळ या बेटावरती आराम करूया। त्यांनी आपल्या जहाजांना बांधलं आणि सगळे लोक त्या आयलंडवर उतरले। सगळ्यांनी त्या आयलंडवर खूप मस्ती केली आणि आपलं बालपण आठवलं। बघता बघता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली। काहीही विचार न करता त्यांनी त्या आयलंडवर जेवण बनवण्यास सुरुवात केली। जहाजावर वाचलेल्या काही लाकडांच्या तुकड्यांपासून त्यांनी अग्नी पेटवण्याचा प्रयत्न केला। लाकडं पेटता क्षणी तिथे अचानक जमीन हलायला लागली। वादळामध्ये वीज कडकडायला लागली। सगळ्यांना वाटलं भूकंप येणार आहे। सगळा आयलंड जसा काही हलायलाच लागला होता। भूकंपामुळे कोणीही ठीक उभं राहू शकत नव्हते। एक एक करून सगळे पडले। हवामान हळूहळू अजून खराब व्हायला लागलं। पळा इथून, आपण सगळे खूप मोठ्या संकटात आहोत। आतापर्यंत त्यांना कळून चुकलं होतं ते कुठल्या साध्या सुध्या आयलंडवर नव्हते, तर ती एक मोठ्या मॉन्स्टरची पाठ होती। जसं त्यांना हे कळलं ते सगळे अचानक घाबरले। घाबरगुंडी उडाली आणि सगळे जण इकडे तिकडे धावू लागले। काहींनी तर पाण्यामध्ये उड्या मारल्या। त्यातले काही जण पुन्हा जहाजावर चढले। प्रत्येकालाच पोहता येत नव्हतं। काही जण जहाजापर्यंत पोहोचतील तोपर्यंत कॅप्टन जहाज घेऊन निघून गेला होता। खूप वेळापर्यंत काही सेलर्स पाण्यातच अडकून राहिले। त्यामधला एक सिंदबाद होता। सिंदबादने हार नाही मानली, परंतु पाणी खूप जोराने वाहत होत। जसं जसं जहाज त्याच्यापासून दूर जात होत तस तसा तो उदास होत चालला होता। सिंदबाद काही वेळातच समुद्रात बुडू लागला। चांगल्या नशिबाने त्याला एक लाकडाचा उंडका मिळाला आणि सिंदबादने त्याच्या मदतीने पूर्ण रात्र पाण्यात काढली।
सकाळपर्यंत सिंधवा समुद्र किनारी पोहोचला होता. रात्रभर पाण्यात पोहल्याने सिंधवा पूर्णतः थकला होता. त्याला गुडघ्याच्या मदतीने चालावं लागत होत. सिंधबादला खूपच भूक लागली होती. तो जेवणाच्या आशेने निघाला. तो पूर्णपणे थकला होता. खूप वेळ झाला त्याने काहीच खाल्लं नव्हतं. त्याने पूर्ण जंगलात अन्न शोधलं, पण नाईलाजास्तव वृक्षवल्लींशिवाय त्याला त्या जंगलात काहीच नाही दिसलं. अचानक त्याला एक सुंदरसा धबधबा दिसला. त्याने लगेच आपली तहान भागवली. सिंधबाद थकवा असल्यामुळे धबधब्याजवळच झोपी गेला. थोड्या वेळाने सिंधबाद उठला आणि तो पुन्हा चालू लागला. हळूहळू तो पुढे जात राहिला. अचानकच त्याला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. सिंधबाद घाबरला. त्याने मागे वळून पाहिलं. तेव्हा त्याने पाहिलं, एक माणूस झाडांच्या मागे उभा होता. तो माणूस सिंधबादच्या जवळ आला आणि म्हणाला, वाटतंय तू खूप दिवसापासून उपाशी आहेस, हे घे थोडे फळ खा. तुमचे खूप खूप आभार. सिंधबादने रात्रीपासून काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून काहीच विचार न करता त्याने ते फळ खाल्लं. त्या माणसाने सिंधबादला विचारलं की तो या जंगलात आला कसा. मागील रात्री जे काही झालं ते सिंधबादने त्या माणसाला सांगितलं. धबधब्यापासून थोड्याच अंतरावर ते एका गुंफेच्या ठिकाणी पोहोचले. अच्छा, तर मग तुम्ही इथे गुहेत राहता? हो, मी इथेच राहतो. ते दोघेही गुंफेच्या खूप आतपर्यंत गेले. त्या गुंफेत आधीपासूनच काही लोक बसलेली होती. ते सगळे त्यांच्या राजासाठी काम करत होते. त्यांनी पाहुणचारामध्ये काहीच कमी होऊ नाही दिली. तिथे बसलेले लोक आपल्या राजाबद्दल बोलत होते. त्या सगळ्या गोष्टी सिंधबादने ऐकल्या आणि त्याला कळलं की तो राजा खूपच दयाळू आहे. ऐक ना, तू मला तुझ्या राजाशी भेटवशील का? का नाही, आपण दोघे राजाला उद्या भेटू. सकाळ होताच दोघे राजाला भेटायला निघाले. त्यांच्या राजाचं नाव होतं मीरजान. सिंधबादने आपल्याबद्दल आणि त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सगळं काही राजाला सांगितलं. तिकडील राजा खूपच दयाळू होता. त्याला सिंधबादवर दया आली आणि त्याने त्याला त्याच्याजवळ काम दिलं. आता सिंधबादला एक नवीन काम मिळालं होतं. सिंधबाद खूप मन लावून काम करत होता, म्हणून त्याला सगळेच प्रेम आणि आदर देत होते. एक दिवस सिंधबादने काम करत असताना पाहिलं की एक जहाज त्याच्या दिशेने येत होतो. माझं जहाज, हे तर माझं जहाज आहे. सिंधबादने पाहिलं, अरे हे तर तेच जहाज होत ज्यामध्ये सिंधबाद काम करत होता. सिंधबाद स्वतःला थांबवू नाही शकला आणि तो लगेच कॅप्टनला भेटायला आतमध्ये गेला. जेव्हा कॅप्टनने त्याला पाहिलं तर ते खूपच खुश झाले आणि त्यांना आश्चर्य वाटलं की सिंधबाद जिवंत आहे. अरे वा, तू जिवंत आहेस माझ्या मित्रा. माफ कर, मला तुला त्या वेळेस मागे सोडावं लागलं. नाही, तुमची काहीच चूक नव्हती. बाकी सगळे पण त्याला पाहून खूप खुश झाले. कॅप्टनने सिंधबादला सगळ्या वस्तू परत केल्या. सिंधबाद आपल्या माणसांना भेटून खूपच खुश झाला. त्याला ह्या सगळ्या गोष्टी राजाला सांगायच्या होत्या. त्याने आपल्या खजिन्यातून काही किमती वस्तू उचलल्या आणि तो धावतच राजाकडे गेला त्या वस्तू राजाला देण्यासाठी. माझे प्रिय महाराज, ही घ्या छोटीशी भेट. मला आता परवानगी द्या, मला माझ्या कुटुंबाकडे जायचं आहे. राजाने ते मान्य केलं आणि त्यांनी त्याला जायची परवानगी दिली.
जाताना त्यांनी त्याला खूपच भेटवस्तू दिल्या आणि व्यापार करायची अनुमती पण दिली, जोपर्यंत कि तो बगदाद पोहोचत नाही। जहाज तिथे आणखी काही दिवस थांबलं। या दरम्यान सिंधबादने खूप चांगला व्यापार केला आणि खूपसे धनही कमावले। हे पैसे खूप आहेत, एवढ्यात तर मी माझ्या कुटुंबासोबत ऐश आरामामध्ये जगेन। निघण्यापूर्वी तो शेवटचा आपल्या राजाला भेटला। त्याने आपल्या राजाचे अभिवादन केले कारण त्यांनी त्याची खूपच चांगली काळजी घेतली होती। शेवटी जाताना स्वतः राजाने येऊन त्याला निरोप दिला। सिंधबाद पुन्हा बगदादला आला आणि त्याने गुण्या गोविंदाने आपले जीवन व्यतीत केले। सिंधबादच्या अशा खूपशा गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऐकवेन।